हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा मैत्री कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे दिवाळीसाठी स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा. पातळ पोहे घेतले, दाणे, डाळ्या, खोबऱ्याचे काप, काजू, तेल, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, कढीपत्ता, पिठी साखर, जिरं मोहरी फोडणीसाठी, खसखस, आमचूर पावडर, हळद, मीठ आणि धने थोडी भरड केली आहे. आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, पण या वाटीने जवळपास पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण फोडणीसाठी जिरं आणि मोहरी घालणार आहे. मोहरी तळतळली आहे. आपण मिरच्या घालून घेणार आहे. कढीपत्त्याचे पानं घालून घेऊ. दाणे घालून घेणार आहे. परतून घ्यायचं आहे. आधी आपण दाणे टाकणार आहे, कारण दाणे व्हायला वेळ लागतो. दिवाळी आता अगदी जवळ आली आहे, त्याच्यामुळे आता एक एक पदार्थ आपण दिवाळीचे बघणार. दाणे होतात आहे. आता आपण थोडी खसखस ती पण घालून घेणार आहे आणि थोडे धने. लालसर होऊ देऊ आपण दाणे. दाण्यांचा रंग बदललाय. आता आपण खोबऱ्याचे तुकडे घालून घेणार आहे आणि काजू. आणि आता सगळ्यात शेवट आपण डाळ्या घालणार आहे. त्याला जास्त करायचं काम नाही, जस्ट परतायचं आहे आपल्याला. सगळ्याचा रंग चेंज झालेला आहे. छान तळल्या गेल्या आहे दाणे, खोबरं, दाळभात छान व्यवस्थित झालेले आहे. आता आपण गॅस बंद करणार आहे. आपण गॅस बंद केला आहे आणि आता आपण हळद घालणार आहे, म्हणजे हळद जळणार नाही फोडणीमध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता आपण ही फोडणी थंडी होऊ देणार आहे. त्यानंतर आपण याच्यात पोहे टाकून मग चिवडा भाजणार आहे. आपण फोडणी थंड करून घेतली आहे आणि आता आपण त्याच्यात पोहे घालून घेणार आहे. एकदम गरम फोडणीमध्ये जर पोहे घातले तर चिमल्यासारखे होतात, अख्खा पोहा राहत नाही. म्हणून आपण आणि मग आता पोहे आपण याच्यात मिक्स करून मग भाजणार आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. छान व्यवस्थित आपण मिक्स केलाय. आता त्याच्यामध्ये आपण मीठ चवीनुसार, थोडं आमचूर पावडर, आणि थोडे पिठी साखर घालून घेणार आहे. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता आपण सिम गॅसवर चिवडा भाजणार आहे, छान कुरकुरीत होतपर्यंत. आता आपण गॅस लावून घेणार आहे आणि सिम गॅसवर आपण आता चिवडा परतणार आहे. आपल्याला चिवडा अगदी हलक्या हलक्या हाताने परतवायचा आहे. पोहा तुटला नाही पाहिजे, म्हणजे छान सबंध दिसेल. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. छान भाजल्या गेलेला आहे, एकदम मस्त कुरकुरीत झाला आहे चिवडा आपला. साधारण 15 मिनटं आपण हा चिवडा भाजलेला आहे सिम गॅसवर आणि थंड झाला की अजून कुरकुरीत होईल. आता आपण सर्व करू. आणि पूर्ण थंड झाला चिवडा की मगच हवाबंद डब्यामध्ये भरा, म्हणजे तो कुरकुरीत राहील.